ओम पितृभ्यो नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अविधवा नवमी ज्यालाच अहेव नवमी देखील म्हणतात, अविधवा नवमीला पतीच्या अगोदर मरण पावलेल्या सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध केले जाते। या श्राद्ध पक्ष पितृपक्षामध्ये वेगवेगळ्या तिथीचे महत्त्व हे वेगवेगळे आहे। या पितृपक्ष दरम्यान सर्व लोक आपल्या पितृशांतीसाठी श्राद्ध कर्म करतात, ज्याने ते आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अविधवा नवमी श्राद्धविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण नवमी तिथी कधी प्रारंभ होते, अविधवा नवमी कधी आहे ते जाणून घेऊया। तर यंदा अविधवा नवमी श्राद्ध हे आपल्याला 7 ऑक्टोबर शनिवार रोजी करायचे आहे। तर अविधवा नवमीची जी तिथी आहे ती नवमी तिथी प्रारंभ होत आहे 7 ऑक्टोबर सकाळी 8:08 आणि नवमी तिथी समाप्त होत आहे 8 ऑक्टोबर 2023 सकाळीच 10:13। तर आपल्याला 7 ऑक्टोबर रोजीच नवमी तिथीलाच आपल्या अविधवा नवमीचं श्राद्ध संपन्न करायचं। मित्रांनो, कृष्ण पक्षाच्या नवमीला अविधवा नवमी श्राद्ध केले जाते आणि या दिवशी अविधवांचे श्राद्ध करणे खूपच श्रेष्ठ मानले गेलेले आहे। या दिवशी घरातील पुत्रवधूंना उपवास ठेवायचा आहे, कारण की या श्राद्धाला सौभाग्यवती श्राद्धसुद्धा म्हणतात। शास्त्रानुसार नवमीचे श्राद्ध केल्याने श्राद्धकर्त्यास धनसंपत्ती व ऐश्वर्याची प्राप्ती होते व अखंड सौभाग्य लाभते। आता जाणून घेऊया की या अविधवा नवमीची जी विधी काय आहे, श्राद्धविधी काय आहे। तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपले नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे आणि धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे। घराच्या दक्षिण दिशेमध्ये हिरवे वस्त्र अथवा त्यावर सर्व पूर्वजांचे फोटो किंवा प्रतीक स्वरूप एक सुपारी स्थापित करा। नंतर पितरांच्या निमित्त तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पाण्यात काळे तीळ टाकायचे आहे व श्राद्ध पूजा संपन्न करायची आहे। घरातील पितृमातांचे या दिवशी विशेष श्राद्ध करायचे आहे आणि एक कणकेचा मोठा दिवा बनवावा व तो दिवा प्रज्वलित करावा आणि पितरांच्या फोटोवर गोचरण आणि तुळशीपत्र समर्पित करावे। तसेच श्राद्धकर्त्याने भगवद्गीतेचे 9व्या अध्यायाचे वाचन करावे, नैवेद्य दाखवावा। तसेच गरिबांना या दिवशी आपण अन्नदान करायचे आहे, तसेच शक्य असल्यास या दिवशी वस्त्रदान देखील अवश्य करायचे आहे। तसेच या अविधवा नवमीच्या दिवशी आपल्या घरी एका सौभाग्यवती स्त्रीला भोजनासाठी अवश्य बोलवायचं आहे। भोजनासाठी बोलवल्यानंतर त्यांना आपण सौभाग्य साहित्य देखील दान करायचं आहे। अशा प्रकारे अविधवा नवमीचे श्राद्धकर्म आपण विधिवत पूर्ण करावे, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।